संकेश्वर जवळील अपघातात मिरजेचा तरुण ठार, दोन जखमी, वाहनावरील ताबा सुटल्याने अपघात। चार चाकी वाहनावरील ताबा सुटून संकेश्वर जवळील वंटमुरी येथे झालेल्या अपघातात सुलतान पीर, चमन मलिक काजी वय 23 राहणार जहान्या बाबा दर्गाजवळ शास्त्री चौक मिरज हा तरुण जागीच ठार झाला, तर अन्य दोघे जण जखमी झाले आहेत। जखमींना बेळगावच्या केएलई हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे। रविवारी दुपारी सुलतान काजी आणि त्याचे दोघे मित्र चारचाकी वाहनाने आंबोली घाट येथे फिरण्यात जात होते। सुलतान हा गाडी चालवत होता। संकेश्वर वंटमुरी रस्त्यावर वटमुरे गावाजवळ चालक सुलतान याचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी रस्त्या शेजारील झाडाला धडकली। धडक इतकी जोरदार होती की चालक सुलतान हा जागीच ठार झाला, तर इतर दोघे किरकोळ जखमी झाले। नागरिकांनी दोघांना बेळगावच्या केएलई रुग्णालयात दाखल केले आहे। मयत सुलतान हा सामाजिक कार्यकर्ते पीर काजी यांचा मुलगा होता। त्याला 2 वर्षांचा आणि 15 दिवसांचा अशी 2 मुले आहेत। अपघातामुळे शास्त्री चौक परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। प्रतिनिधी कौसेन मुल्ला, मिरज, सांगली। सबस्क्राइब नाउ एंड प्रेस द बेल आयकॉन, नेव्हर मिस अन अपडेट।